दिवसांनी तुमच्या समोर येत आहे. आज मी तुम्हाला एक ऑस्ट्रेलियाचा वेगळं रूप तुम्हाला दाखवणार आहे. आज मी ऑस्ट्रेलियाच्या रुरल भागात म्हणजे त्याच्या गावाच्या भागात आलेलो आहे. या जागेचं नाव आहे तबलिंगो. ही जी जागा आहे ही डोंगरांच्या मध्ये छोटस बसलेलं गाव आहे. तुम्ही महाबळेश्वरला इमॅजिन करा होता तसं चारी बाजूने डोंगर मध्ये डॅम आणि डॅमच्या वर बसलेलं गाव तसं हे तबलिंगो नावाचं विलेज आहे. सो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी माझ्या ऑफिसच्या काही कलीग सोबत इथे आलेलो आहोत. सो आपण फिशिंग करणार आहोत. आपण बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी करणार ज्या मी कधी केल्या नाही आहेत. मला ते माझे मित्र दाखवणार आहेत. सो आपण पाहू कसं जातोय. सो तुम्हाला मी आम्ही ज्या घरात राहतोय ते घर दाखवू इच्छितो. सो इथे तुम्ही पाहू शकता आम्ही बोट वगैरे सिटीवरनं घेऊन आलो आहे इथे बर्ड फिशिंग करण्यासाठी. म्हणजे युजली लोक इथे फिशिंगचं खूप वेळ असतं. सो आम्ही टोटल 3 बोट घेऊन आलो आहे फिशिंग करण्यासाठी. तुम्हाला फिशिंग करताना फिशिंग लायसन्स पण लागतं. मी पण 1 वीकसाठी फिशिंग लायसन्स काढलं आहे. ते काही जास्त महाग नसतं, म्हणजे $5 वगैरे असेल. इंडियन रुपीजमध्ये म्हणाल तर $5 $250. सो हा आमचा मेन हॉल, किचन, बेडरूम. इथे बंक बेड्स आहेत बिकॉज आम्ही 20 लोक आहोत. सो आम्ही 2 घरं रेंट केली आहेत. सो घर, ही घराची बॅक साईड. घराच्या बॅक साईडला बरीच जागा आहे. टेंट केलेले आहेत. लोकांनी झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग्स आणल्या आहेत बिकॉज ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स तुम्ही एका रूममध्ये एकच जण राहू शकता. सो जर असे काही इश्यू असतील तर आम्ही वेगवेगळ्या जागेवर झोपणार आहोत. सो बारबेक्यू हे सगळं आम्ही कॅरी केलं आहे. सो असं माझं चारी बाजूला डोंगर आहे. आणि ह्या साईडला डॅम आहे. सो आपण त्या डॅमवर जाणार आहोत. माझे कलीग सगळे तिथे फिशिंग करतात ऑलरेडी. सो गाव खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या समोर पाहू शकता आपल्याला डॅम दिसायला लागला. या डॅमचं नाव स्नोई हायड्रो डॅम आहे. हा डॅम ऑस्ट्रेलियामध्ये खास करून न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी मॅक्सिमम भागात पोहोचवतो. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आपल्या कोयना धरणासारखाच हा 3 ते 4 फेजमध्ये बनलेला प्रोजेक्ट आहे. सो हे आमचं दुसरं घर आहे. सो आज आम्ही दुपारच्या जेवणासाठी पोर्क शिजवला आहे. पोर्क खाऊन झाल्यावर आम्ही निघालो फिशिंगला. फिशिंगला जाण्या अगोदर आम्हाला काही फिशिंग इक्विपमेंट्स घ्यायचे होते. सो त्यासाठी आम्ही एका फिशिंग शॉपवर थांबलं. इथे फिशिंग गेअर्स मिळतात. सो इथे तुम्ही पाहाल तर बरीच व्हरायटी आहे. म्हणजे एवढं काही असतं हे पण मला वाटलं नव्हतं. सो ह्याला लुअर बोलतात आणि लुअरच्या खाली असतो कॉड. सो लुअर हे माशाला अट्रॅक्ट करतं आणि मग मासा त्या काट्यात फसतो. प्रत्येक माशासाठी वेगवेगळ्या प्रकारची लुअर असतात, वेगवेगळ्या रंगाचे लुअर असतात. सो डिपेंड तुम्ही कोणत्या माशाला पकडता त्याच्यानुसार तुम्ही लुअर सिलेक्ट करायचा असतो. ते फिशिंग नेट्स आहेत, फिशिंग रॉड आहेत. फिशिंग रॉडची लेंथ पण तुम्ही कुठल्या पाण्यात फिशिंग करणार आहात, ओशियन वॉटर आहे का स्टेबल वॉटर आहे, त्याच्या बेसवर हे सिलेक्ट केलं जातं. सो प्रत्येक मासा हा पाण्यामध्ये वेगवेगळ्या लेवलला असतो.
सो बेस्ड ऑन दॅट तुमचा लुअर पण त्या वेटचा असला पाहिजे. लुअर तुमचा त्या काट्याला केवढं डीप घेऊन जायला पाहिजे त्या लुअरच्या वेटवर डिपेंड असतं. सो तेच म्हणजे आता आपल्या इथे कशी एका इथे सुरमई सापडते, त्याच्या पुढच्या याच्यात पापलेट सापडतं, असे ग्रुपमध्ये हे पण मासे असतात. सो आता आपण फिशिंगला निघालोय. सो ऑलमोस्ट आता आपण जवळ पोहोचलो टँटँग्रा रोड, कारण आपल्याला टँटँग्रा डॅम वर जायचं आहे. मी मुद्दाम हा रस्ता दाखवतोय की इथे हा मी पहिल्यांदा रस्ता बघतोय, म्हणजे इथे पण अशा प्रकारचे रोड असतात. थोडा रोड खराब होता. सो फिशिंगला चालू करण्याच्या अगोदर आम्ही आमचा फिशिंग रॉड सेट करून घेतोय. सो हा कसा सेट केला होता तो पहा. What is this called then? That's a Cassie Devil, the lure. Oh, that's a lure. And this is cod. And braided line. Right. And I've never used braided line before. Everything is the same. That's all right. Yep. Everything has its own. That's exactly. So we'll find out today how we go. Just until we don't miss it. टँग्रा डॅम इथे पोचलेलो आहोत. सो आता आम्ही आमची फिशिंग ट्रिप चालू करणार आहोत. आम्ही आता ही बोट पहिली पाण्यात उतरवतो. तुम्ही बघू शकता की आता ही पहिली बोट थोडे आम्ही ट्रेलर आता पाण्यात ढकलला आणि आता तो ट्रेलर बोट त्याच्यातनं मोकळी करून ट्रेलर पोचून घेतील. गाडी रिव्हर्स करून गाडी पाण्यात घेतली आणि त्यांनी नंतर इंजिन चालू करून त्यांनी बोट पाण्यात उतरवली. सो माझ्या पापागे बघू शकता आता बोट घेऊन पाण्यात आहे. सो ते फिशिंग रॉड वगैरे सेटअप करतात त्याला आणि आता ही दुसरी बोट आम्ही उतरव. सो लेट्स गो. सो आता आपण फिशिंगसाठी पाण्यात आलेलो आहोत. फिशिंगला पाण्यात जाताना तुम्ही पाहू शकता इथे आता पाणी खूप बंपी आहे, बोट खूप वरखाली होते. सो हे प्रॉपर ॲटमॉस्फिअर नाही आहे फिशिंगसाठी, पण स्टील आम्हाला करायची आहे. सो आम्ही उतरलो. फिशिंगला जाताना तुम्हाला लाईफ जॅकेट घालणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लाईफ जॅकेट घातला नसेल तर तुम्हाला इथे ऑफिसर्स फाईन करू शकतात, जे आजूबाजूच्या लेकच्या आजूबाजूने तुम्हाला बघत असतात. आणि फिशिंगचे पण काही रूल्स आहेत की जेव्हा तुम्ही मासा पकडता तो मासा 25 सेंटीमीटरपेक्षा मोठा असला पाहिजे. 25 सेंटीमीटरपेक्षा जर तो मासा छोटा असेल तर तुम्हाला तो मासा परत पाण्यात फेकून द्यायला लागेल. सो माशाला पकडल्यावर लगेच त्याला मेजर करणं असतं. सो आता आमची फिशिंग ट्रिप ऑलमोस्ट संपली. आम्ही एक मासा पकडू शकलो. तुम्हाला मी त्याचा फोटो पाठवतो. घरी जाताना आता आम्ही बघतोय की ऑस्ट्रेलियामध्ये समर चाललं आहे तरी ऑस्ट्रेलियामध्ये स्नो पडला आहे. तुम्ही इथे पाहू शकता की स्नो जरी बाहेर टेम्परेचर 19-20 degrees आहे तरी तो स्नो वितळत नाही आहे. दिस इज क्वाईट डिफरंट. सो आम्ही थोडा वेळ स्नोमध्ये थांबलो, थोडं इथे तिथे बघितलं. लहान मुलं तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलं काही खेळतायत. वातावरण पण काय एवढं गार नव्हतं, म्हणजे ओके होतं. हे ऑस्ट्रेलियाचं एक कोर्ट रूम आहे जे हिस्टॉरिकल आहे. बेसिक इथे एक गोल्ड रश सापडलेलं तेव्हा इथे एक स्मॉल कम्युनिटी राहत होती. इथे दूरवर तुम्ही पाहू शकता की इथे वाईल्ड हॉर्सेस आहेत. म्हणजे हे मी फर्स्ट टाईम बघतोय की हॉर्सेसना मोकळं सोडलेलं आहे, म्हणजे ते पाळीव नाही आहे.
इथे पण तुम्ही पाहू शकता हे काय एक दोन नाही आहेत, हे बऱ्याच प्रमाणात आहेत. तुम्ही कुठेही बघा तर तुम्हाला व्हाईट हाऊसेस दिसतील. ते रोड्सवर बोर्ड लागलेत की तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. इथे तुम्ही पाहू शकता की रोडवरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या येल्लो रंगामध्ये आहेत. त्याचं रिझन असं की ह्या भागात स्नो पडतो, तर स्नो पडल्यावर व्हाईट पट्ट्या दिसत नाही म्हणून त्यांना येल्लो पट्टीमध्ये मार्क केलं गेलं आहे. सोबतच तुम्ही पाहू शकता की रोडच्या बाजूला लाल कलरच्या स्टिक्स उभ्या केल्या, म्हणजे जरी स्नोची लेवल वाढली तरी तुम्ही त्या स्टिक्सच्या बेसिसवरनं तुम्ही रोडवर गाडी ड्राईव्ह करू शकाल. इथे तुम्ही पाहू शकता की झाडं किती प्रमाणात जळली आहेत आणि तरी ती आता रिकवर व्हायला लागली आहेत. म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली होती त्या ह्या भागात इथे डोंगरच्या डोंगर जळले होते, प्राणी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात इथे इफेक्ट झालं होतं, पण आता ती झाडं सगळी रिकवर होतात, विच इज गुड थिंग. फिशिंग झाल्यावर आम्हाला थोडंफार काही सामान घ्यायचं होतं, सो आम्ही हा आता आमच्या विलेजमध्ये म्हणजे तबलिंगो विलेजमध्ये परत आलो आहे. सो तिथे तुम्ही पाहू शकता की केवढं सुंदर आहे हे. तुम्ही जर नीट पाहाल तर वर तुम्हाला काही छोटी घरं दिसतील, ते घरं नसून ते सुपर मार्केट आहे आणि पोलीस स्टेशन आहे, ते गॅस स्टेशन पण आहे. एवढं छोटं गाव असून सुद्धा इथे सगळं काही मिळतं, म्हणजे खरं खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे गावागावात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे पेट्रोल पंप, शाळा, म्हणजे जे बेसिक अम्युनिटीज आहेत ते सगळं आहे. सो हे सुपर मार्केट आहे. इथे तुम्ही आम्ही लेट झालो आहे, सो आम्हाला इथे आता सगळं बंद झालं आहे, बट होप सो आतमध्ये कोणी असेल आणि आम्हाला काय हवं ते भेटू शकेल. मे बी माझ्या मॅनेजरला तिथे एक दुकान उघडं भेटलं आहे. सो तुम्ही माझ्या लेफ्टला पाहाल तर तिथे पोलीस स्टेशन आहे. मी घरी गेल्यावर सगळ्यांसाठी बटर चिकन बनवलं आणि ते खूप खुश झाले ते खाऊन. त्याच्यानंतर आम्ही पबमध्ये गेलो. पबमध्ये आम्ही त्यांची AFL सेमीफायनल होती ती बघत पूल खेळत बसलो होतो. इथे तुम्ही पाहाल तर लोक मग आम्ही सगळं आवरून दुसऱ्या दिवशी सकाळी परत घरी जायला निघालो. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.